कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अहिल्या देवी हे संकट महाभयंकर आहे. आतापर्यंत कमवलेलं सगळं हातातून निघून जाईल. सावध राहा. संपत्तीची चिंता नाही गुरुजी, ती पुन्हा कमावता येते. पण माझ्या मुलांच्या आयुष्याची किंमत कशातच नाही करता येणार. यावर काही उपाय नाही का? आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी तुम्हाला तुमची आत्मशक्ती वाढवावी लागेल आणि त्यासाठी एक कठोर व्रत आचरावं लागेल. मी करेन. ते दूध ठीक नाही. अहिल्या देवी, हे व्रत अतिशय कठोर आहे. तुमच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा जायला नको. हे व्रत आजपासून म्हणजे आत्ता ह्या क्षणापासून सुरू करायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भैरवनाथ मंदिरामध्ये उद्या उपस्थित राहावं लागेल. तिथे जे आचार्य आहेत ते तुम्हाला व्रताची सविस्तर माहिती देतील. तसं करा. दहीभाताचा नैवेद्य लागतो. हे व्रत अतिशय कठोर आहे. तुम्ही काळजी करू नका गुरुजी, माझ्या कुटुंबासाठी मी काहीही करायला तयार. खात्री आहे गुरुजी. दूध घ्या ना. नाही, जोपर्यंत हे व्रत पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत तुमच्या घरातील पाण्याच्या थेंबाला सुद्धा मी स्पर्श करणार नाही. येतो मी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मम्मा, मी तुला सांगत होते ना माझ्यासोबत इकडे ये म्हणून. पर एनीवे, सासू मॉमचं ना एक व्रत आहे, त्यांनी फास्ट केलाय. तू जरा इमिडिएटली इकडे ये, मी खूप इम्पॉर्टंट डिसिजन घेणार आहे. ओके, लवकर ये. बाय. नुसता साखरपुडा झाला नाही तोवर किर्लोस्करांच्या घरात येऊन डिसिजन घ्यायला लागली ही मोठी. देवी, माझ्या देवी आई या किर्लोस्कर घरासाठी कडक उपास करणार आहेत. त्यांचं रक्षण कर, त्यांना शक्ती दे. पारू बाळ, तू इथे आहेस होय? मी तुला घरात सगळीकडे शोधलं. बरं, अहिल्या मॅडम ना उद्या मंदिरात जाणार आहेत पूजेसाठी. गुरुजी इथवर आले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे. उद्याच्या महाप्रसादाची सगळी तयारी आपल्याला करायची. हां, चालतंय. पण सावित्री, त्या परसात तिथं जागेवरच करावा लागेल ना? हो, तू करशील ना प्रसाद? पारू, काय झालं? काय बी नाही, काय बी नाही. तुझ्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे, मला नाही सांगणार.
सावित्री आत्या, देवी आई कडक उपास करणार आहे, तर अच्छा तर असं आहे होय. पारूची देवी आई उपाशी असताना पारूच्या घशाखाली घास कसं काय उतरणार, बरोबर ना? बाळा, तुझी देवी आईवरची श्रद्धा ओळखू नये मी. देवी आईचा उपास म्हणून पारूचा उपास, बरोबर? सावित्री आत्या, मला ना फक्त माझ्या देवी आईसाठी उपास करायचा आहे. त्यांचं हे व्रत पूरं करण्यासाठी त्यांना शक्ती मिळावी म्हणून मी उपास करणार आहे. कर. बर, ऐकावते नवलच, एका मोलकरणींनी वहिनींसाठी उपवास ठेवलाय. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अहिल्या देवी हे संकट महाभयंकर आहे. आतापर्यंत कमवलेलं सगळं हातातून निघून जाईल, सावध राहा. संपत्तीची चिंता नाही गुरुजी, ती पुन्हा कमावता येते, पण माझ्या मुलांच्या आयुष्याची किंमत कशातच नाही करता येणार. यावर काही उपाय नाही का? आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी तुम्हाला तुमची आत्मशक्ती वाढवावी लागेल आणि त्यासाठी एक कठोर व्रत आचरावं लागेल. मी करेन. ते दूध ठीक नाही. अहिल्या देवी, हे व्रत अतिशय कठोर आहे. तुमच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा जायला नको. हे व्रत आजपासून, म्हणजे आत्ता ह्या क्षणापासून सुरू करायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भैरवनाथ मंदिरामध्ये उद्या उपस्थित राहावं लागेल. तिथे जे आचार्य आहेत ते तुम्हाला व्रताची सविस्तर माहिती देतील, तसं करा. दहीभाताचा नैवेद्य लागतो. हे व्रत अतिशय कठोर आहे. तुम्ही काळजी करू नका गुरुजी, माझ्या कुटुंबासाठी मी काहीही करायला तयार आहे. खात्री आहे. गुरुजी, दूध घ्या ना. नाही. जोपर्यंत हे व्रत पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत तुमच्या घरातील पाण्याच्या थेंबाला सुद्धा मी स्पर्श करणार नाही. येतो मी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मम्मा, मी तुला सांगत होते ना माझ्यासोबत इकडे ये म्हणून. पर एनीवे, सासू मॉमचं ना एक व्रत आहे, त्यांनी फास्ट केलाय. तू जरा इमिडिएटली इकडे ये, मी खूप इम्पॉर्टंट डिसिजन घेणार आहे. ओके, लवकर ये. बाय. नुसता साखरपुडा झाला नाही तोवर किर्लोस्करांच्या घरात येऊन डिसिजन घ्यायला लागली ही मोठी. देवी, माझ्या देवी आई या किर्लोस्कर घरासाठी कडक उपास करणार आहेत,
त्यांचं रक्षण कर, त्यांना शक्ती दे. पारू बाळ, तू इथे आहेस होय? मी तुला घरात सगळीकडे शोधलं. बरं, अहिल्या मॅडम ना उद्या मंदिरात जाणार आहेत पूजेसाठी. गुरुजी इथवर आले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे. उद्याच्या महाप्रसादाची सगळी तयारी आपल्याला करायची. हां चालतंय, पण सावित्री आत्या परसाद तिथं जागेवरच करावा लागेल ना? हो, तू करशील ना प्रसाद? पारू काय झालं? काय बी नाही, काय बी नाही. तुझ्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे, मला नाही सांगणार. सावित्री आत्या, देवी आई कडक उपास करणार आहे, तर. अच्छा, तर असं आहे होय. पारूची देवी आई उपाशी असताना पारूच्या घशाखाली घास कसा काय उतरणार? बरोबर ना बाळा? तुझी देवी आईवरची श्रद्धा ओळखू नये मी. देवी आईचा उपास म्हणून पारूचा उपास, बरोबर? सावित्री आत्या, मला ना फक्त माझ्या देवी आईसाठी उपास करायचा आहे. त्यांचं हे व्रत पूरं करण्यासाठी त्यांना शक्ती मिळावी म्हणून मी उपास करणार आहे. कर. बर, ऐकावं ते नवलच, एका मोलकरणीने वहिनींसाठी उपवास ठेवलाय. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. वैजू, तुझ्याकडे जरा दुर्लक्ष व्हायला लागलंय का आमचं? मी देत जाईन लक्ष, तू चारा का. आणि इकडे तिकडे जास्त पळू नको, मास लागत, पडायला होत. येते मी. पारू, थँक्यू. आदित्य सर, तुम्ही कशा पाय थँक्यू म्हणताय? उलट मीच तुम्हाला म्हणायला पाहिजे. नाही पारू, आईचा उपवास आहे म्हणून तू सुद्धा उपवास करतेस. तू आईसाठी एवढं सगळं करतेस हे बघून खरंच खूप बरं वाटतं गं, त्यामुळे थँक्यू. आदित्य सर, देवी आई आहेत त्या माझ्या, माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर. बरं, मला जावं लागल, ते गणीला जेवण द्यायचं आहे. ओके, पण तो शाळेत नाही गेला का? नाही ना, सकाळीच पडला, तो पायाला लागलाय त्याच्या. ओ चल, मी पण येतो बघायला. गणी! आदित्य सर बहुतेक इकडेच येत आहेत. ए गणी, मी तुला भेटायला आलो आणि कुठे पळतो आज? गणी बस, काय लपवतोय? शेळी वैजू. किती गोड आहे पारू, खूप क्यूट आहे. हां, ते गोड आहे, खूप छान आहे. तायडे, आदित्य सर भी आपल्या सारखेच आहेत. ती काय नाव वगैरे ठेवलंय की नाही सर? अहो मग अशी सांगितलं ना, वैजू. हो वैजू, पण इतके दिवस कुठे होती? मी दिसलीच नाही. आदित्य सर, अहो आम्ही गावावर आलो ना, तेव्हा हिला आमच्या सोबत आणलं होत, पण ना आता आम्ही हिला लपवून ठेवलंय. का लपून का ठेवलं?
त्याचं काय झालं ही इथं चालणार नाही असं समजलं. एकदाच ना दामिनी मॅडमनी हिला इथं बघितलं आणि मग बाहेर रस्त्यावर सोडून दिलं फक्त. आणि मग प्रीतम सरांना ते सापडलं ना त्यांनी हिला परत आणलं. आणि दामिनी मॅडमना कळू नये ना म्हणून आम्ही हिला लपवून ठेवलंय. पण दामिनी काकूनी रस्त्यावर का सोडलं हिला? त्या म्हणलं की देवी आईना नाही चालणार. आईला चालणार नव्हतं ते मग कशाला ठेवलं इथे? चांगलंच सापडलोय आज. वैजूचं रिटर्न तिकीट निघतंय बहुतेक. पारू काय विचारतोय मी, आईला जर चालणार नव्हती तर मग हिला इथे का ठेवलं? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि नेत्रा, आम्ही जर सगळे इथून निघून गेलो ना तर रुपाली मात्रेला इतकी वर्ष जे हवंय ते मिळेल. एक्झॅक्टली. नेत्रा एक सांगू, या घरात राहून माझं जर काही बरं वाईट होणार असेल ना तर चालेल मला, पण मरताना निदान एवढं तरी समाधान असेल की मी वाईटाच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने उभी होते. काकू काय बोलताय तुम्ही? नेत्रा हे बघ, तू प्लीज इथून जायचं सोडून बाकी काही सांग, आम्ही ऐकतो. आणि तुम्हाला सोडून काय तिथे आम्ही मजेत राहणार आहोत का बाहेर? अगं तूच आम्हाला लढायला शिकवलंस ना, पण तूच माघार घ्यायला सांगतेस. नाही, मला हे मान्य नाही. जे काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे. इथून कोणीही हलणार नाही. सगळे एकत्र मिळून लढूया. येस आत्या, तुम्ही तरी समजावा ना त्यांना. काय समजा, मला कौतुक वाटतंय सगळ्यांचं. प्रत्येकाला परिस्थितीचं गांभीर्य माहीत असताना सुद्धा प्रत्येक जण परिस्थितीशी लढायला तयार आहे. पण मला तुझी काळजी कळतीये, पण सगळ्यांना आपल्यापासून लांब पाठवायचं हा तुझा निर्णय मला मान्य नाही. आपल्यापासून लांब गेल्यानंतर जर कोणाला काही झालं तर आपण काय करणार? इथे निदान सगळेजण आपल्या डोळ्यांसमोर असते आणि आपण दोघी इथे असताना आपल्या घरातल्यांना विरोचक काही करण्याआधी 100 वेळा विचार करेल. आणखीन एक गोष्ट, तो विरोचक आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तो कोणालाही काहीही करू शकेल. करेक्ट आहे. हे बघ, आतापर्यंत जेव्हा जेव्हा माझ्या जीवावर बेतले तेव्हा तेव्हा तू मला वाचवलंस. की इतकी का फाल्गुनी आमच्यापैकी कोणावरही संकट आलं तेव्हा तेव्हा तू मदतीला धावून आलीस. आम्ही सगळे सेफ आहोत नेत्रा, कारण तू आमच्या सोबत होतीस. नेत्रा, आम्हीच तुझ्यापासून लांब गेलो तर तुझी इच्छा असून सुद्धा तू आमची मदत नाही करू शकणार. आपण सगळ्यांनी एकत्र राहणं, एकत्र लढणं हेच करेक्ट आहे आपल्यासाठी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री.
खिडक्या बंद आहेत, वारा कुठून येतोय? काय वारा फक्त इथेच सुटलाय, बाहेर वारा नाहीये. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि नेत्रा, आम्ही जर सगळे इथून निघून गेलो ना तर रुपाली मात्रेला इतकी वर्ष जे हवंय ते मिळेल. एक्झॅक्टली. चित्रा एक सांगू, या घरात राहून माझं जर काही बरं वाईट होणार असेल ना तर चालेल मला, पण मरताना निदान एवढं तरी समाधान असेल की मी वाईटाच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने उभी होते. काकू काय बोलताय तुम्ही? नेत्रा हे बघ, तू प्लीज इथून जायचं सोडून बाकी काही सांग, आम्ही ऐकतो. आणि तुम्हाला सोडून काय तिथे आम्ही मजेत राहणार आहोत का बाहेर? अगं तूच आम्हाला लढायला शिकवलंस ना, पण तूच माघार घ्यायला सांगतेस. नाही, मला हे मान्य नाही. जे काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे. इथून कोणीही हलणार नाही. सगळे एकत्र मिळून लढूया. आत्या, तुम्ही तरी समजावा ना त्यांना. काय समजा, मला कौतुक वाटतंय सगळ्यांचं. प्रत्येकाला परिस्थितीचं गांभीर्य माहीत असताना सुद्धा प्रत्येक जण परिस्थितीशी लढायला तयार आहे. पण मला तुझी काळजी कळतीये, पण सगळ्यांना आपल्यापासून लांब पाठवायचं हा तुझा निर्णय मला मान्य नाही. आपल्यापासून लांब गेल्यानंतर जर कोणाला काही झालं तर आपण काय करणार? इथे निदान सगळेजण आपल्या डोळ्यांसमोर असते आणि आपण दोघी इथे असताना आपल्या घरातल्यांना विरोचक काही करण्याआधी 100 वेळा विचार करेल. आणखीन एक गोष्ट, तो विरोचक आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तो कोणालाही काहीही करू शकेल. करेक्ट आहे. हे बघ, आतापर्यंत जेव्हा जेव्हा माझ्या जीवावर बेतले तेव्हा तेव्हा तू मला वाचवलंस. की इतकी काकू फाल्गुनी आमच्यापैकी कोणावरही संकट आलं तेव्हा तेव्हा तू मदतीला धावून आलीस. आम्ही सगळे सेफ आहोत नेत्रा, कारण तू आमच्या सोबत होतीस. नेत्रा, आम्हीच तुझ्यापासून लांब गेलो तर तुझी इच्छा असून सुद्धा तू आमची मदत नाही करू शकणार. आपण सगळ्यांनी एकत्र राहणं, एकत्र लढणं हेच करेक्ट आपल्यासाठी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. खिडक्या बंद आहेत, वारा कुठून येतोय? काय अचानक एवढा वारा कसा सुटलाय? नेत्रा, वारा फक्त इथेच सुटलाय, बाहेर वारा नाहीये. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. होई खरा आरंभे तपास, तुझ्या दिव्य शक्ती इथे निसरलेल्या.
अरे बड़ा खरे मिले दानवास काही मिळे प्रयत्न करिता तुझा यत्न तुझी देह सबिता सूर्यास्तेस यज्ञाचा आरंभ व्हावा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाय माझी या काय पत्रिका सर्वेश्वरा या काय संकेत म्हणायचा यांका सांगू गोया सर्वेश्वरा निशीचा लग्न नीट पार पडू द्या. नीरज आणि निशी मनापासून प्रेम करतात एकमेकांवर. एवढ्या सगळ्या अडीअडचणींनंतर त्यांचं लग्न होता त्या निर्विघ्न पार पडू दे. त्याचा संसार सुखाचा होऊ दे. आमचं निशी लांब जाणार आमच्यापासून कायम त्याच्या पाठीशी आहो घाबरलीस काय भूत भीत बघितलास काय देवासमोर निशीतच्या लग्नाची पत्रिका ठेवले होते ना बघा काय झालं त्याचा हे भाई माझे ह्या तो उंदराचा काम वाटता आता ह्या काय नवीन आज काय कळत नाही माझ्या श्रीनू सोबतचा लग्न मोडून नीरज सोबत लग्न करतस काय पत्रिका पण छापले गेलो नीरज सोबत जरी तुझा लग्न होता ना तरी मी ह्यो असो तुमका सहज आनंद साजरा करू देऊचे नाही कधीच नाही पत्रिकेचा असा झाला म्हणजे ना काहीतरी अपशकून झाला वा काहीतरी वाईट घडणार नाही ना लालिताई अगो नाही म्हणजे पत्रिकेचा असा झाला ना
म्हणून भीती वाटता गो. आधीच निशीच्या मागे काय कमी व्याप असत काय? माझा तर ना काळी धडधडू लागलेला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. त्यातून आपली निशी आता आपलं अंगण सोडून स्वतःचं घरटं बनवायला निघाली. मा निशीसाठी खूप काय करूचा होता पण राहून गेला. ठीक आहे, आता मोजकेच दिवस राहिले आहेत, तर जेवढं माझ्याच्याने जमेल तेवढं करतंय. असं कशाक बोलतास? आता काय एक नाही हा, तुम्ही काय कमी केलास निशीसाठी? आपल्या निशीचे लाड केलास, त्याची काळजी घेतलास, अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलास त्याला आणि शिस्त पण लावलास. झाला तर भलाच झाला निशीचा. आणि खरं सांगू, निशीक माझ्यापेक्षा जास्त तुमचीच ओढा लहानपणापासून. आठवतो ना तुमका, निशी 5वीत होता तेव्हा वक्तृत्व स्पर्धेत आई या विषयावर बोलूक सांगितलं होतं त्याला. आणि काय केलं तुमच्या लाडक्या लेकीन? ते गेला आणि म्हणाला, मी माझ्या दादांबद्दलच बोलणार. सगळ्यांच्या डोळ्यांसून पाणी येईपर्यंत तुमच्याबद्दल बोलत राहला त्या. आणि एक खरं सांगू तुमका, निशिक पण माझ्यापेक्षा जास्त तुमचीच ओढा लहानपणापासून. आठवत ना? चांगलाच आठवत आहे. नंतर परत माझ्यापाशी आली आणि मला मिठी मारून म्हणाली, दादा मी तुम्हाला सोडून कधी लांब जाणार नाही. आणि आता उमा, तुमका आठवत आपल्या एका देवळातल्या उत्सवामध्ये निशीचा पहिला नंबर आला होता. स्टेजवर गेली आणि म्हणाली, हे बक्षीस मी माझ्या दादांच्या हातनंच घेणार, नाही तर बक्षीस नको मागणार. आठवलं ना? आठवत आठवत. लेकिन का वडिलांची जास्त ओढ असते. मग कधी कधी वाटत मी माझ्या निशी जास्ती धाकट ठेवलंय का? ते का त्याच्या मनाप्रमाणे तिच्या मर्जीप्रमाणे वागू दिलं? असं काय मनात पण आणू नका. असं काय एक नाही, हिऱ्याची जपणूक करूची असत तर त्याका तिजोरीत सांभाळून ठेवूक वय. शिस्त लावलास तुम्ही निशिक, पण आज पण त्याच्या मागची काळजी त्याका समजता. अरे बघितलं, बोलता बोलता कॉल लावून पण झाला. बाय. घ्या उमा, यापुढे आपण दोघांनी असाच कायम निशी सोबत राहायचं. अजून काही मनात शंका काही किंतू नाही ना? नाही, काही एक शंका नाही. तुम्ही सोबत आहात ना, मग सगळा चांगलाच होणार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ये बाय माझी, या काय? पत्रिका सर्वेश्वरा, या काय संकेत म्हणायचा? यांका सांगू वया.
सर्वेश्वरा, निशीचा लग्न नीट पार पडू दे. नीरज आणि निशी मनापासून प्रेम करतात एकमेकांवर. एवढ्या सगळ्या अडीअडचणींनंतर तिचं लग्न होता त्या निर्विघ्न पार पडू दे. त्याचा संसार सुखाचा होऊ दे. आमचं निशी लांब जाणार आमच्यापासून, कायम त्याच्या पाठीशी राहू. समोर निशीतच्या लग्नाची पत्रिका ठेवले होते ना, बघा काय झालं त्याचा. हे भाई माझे, ह्या तो उंदराचा काम वाटता, आता ह्या काय नवीन? आज काय कळत नाही. माझ्या श्रीनू सोबतचा लग्न मोडून नीरज सोबत लग्न करतस काय? पत्रिका पण छापले गेले. नीरज सोबत जरी तुझा लग्न होता ना, तरी मी हो असो तुमका सहज आनंद साजरं करू देऊचे नाही, कधीच नाही. पत्रिकेचा असा झाला म्हणजे ना काहीतरी अपशकून झाला. वा, काहीतरी वाईट घडणार नाही ना? लालिताई, गो नाही म्हणजे पत्रिकेचा हा असा झाला ना म्हणून भीती वाटता गो. आधीच निशीच्या मागे काय कमी व्याप असत काय? माझा तर ना काळी धडधडू लागलेला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. त्यातून आपली निशी आता आपलं अंगण सोडून स्वतःचं घरटं बनवायला निघाली. उमा निशीसाठी खूप काय करूचा होता पण राहून गेला. ठीक आहे, आता मोजकेच दिवस राहिले आहेत, तर जेवढं माझ्याच्याने जमेल तेवढं करतय. असं कशाक बोलतास? असं काय एक नाही. हा, तुम्ही काय कमी केलास निशीसाठी? आपल्या निशीचे लाड केलास, त्याची काळजी घेतलास, अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलास त्याला आणि शिस्त पण लावलास. झाला तर भलाच झाला निशीचा. आणि खरं सांगू, निशीक माझ्यापेक्षा जास्त तुमचीच ओढा लहानपणापासून. आठवत ना तुमका, निशी 5वीत होता तेव्हा वक्तृत्व स्पर्धेत आई या विषयावर बोलूक सांगितलं होतं त्याला. आणि काय केलं तुमच्या लाडक्या लेकीन? ते गेला आणि म्हणाला, मी माझ्या दादांबद्दलच बोलणार. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येईपर्यंत तुमच्याबद्दल बोलत राहला त्या. आणि एक खरं सांगू तुमका, निशिक पण माझ्यापेक्षा जास्त तुमचीच ओढा लहानपणापासून. आठवत ना? चांगलाच आठवत आहे. नंतर परत माझ्यापाशी आली आणि मला मिठी मारून म्हणाली, दादा मी तुम्हाला सोडून कधी लांब जाणार नाही. आणि आता उमा, तुमका आठवत आपल्या एका देवळातल्या उत्सवामध्ये निशीचा पहिला नंबर आला होता.
स्टेजवर गेली आणि म्हणाली हे बक्षीस मी माझ्या दादांच्या हातनंच घेणार, नाही तर बक्षीस नको मागणार. आठवलं ना? आठवत आठवत. लेकिन का वडिलांची जास्त ओढ असते. मग कधी कधी वाटत मी माझ्या निशी जास्ती धाकट ठेवलंय का? ते का त्याच्या मनाप्रमाणे तिच्या मर्जीप्रमाणे वागू दिलं? असं काय मनात पण आणू नका. असं काय एक नाही, हिऱ्याची जपणूक करूची असत तर त्याका तिजोरीत सांभाळून ठेवूक वय. शिस्त लावलास तुम्ही निशेक, पण आज पण त्याच्या मागची काळजी त्याका समजता. अरे बघितलं, बोलता बोलता फॉल लावून पण झाला. बाय घ्या उमा, यापुढे आपण दोघांनी असाच कायम निशी सोबत राहायचं. अजून काही मनात शंका काही किंतू नाही ना? नाही, एक शंका नाही. तुम्ही सोबत आहात ना मग सगळा चांगलाच होणार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. रघुनाथा उमा, अरे चला तयारी झालेली आहे. रे झाला मा तुमचा मामा? अरे या चारच आहेत, पाचव्या झाडाची डाळी राहिली. हे असं कसं होईल? एक मिनिटा मोजू दे मका. नशीब आणलं. नशीब काय नशीब, तसाच बांधणार होतस ना. आय मका माहित आज काय विसरलं ना, आता कोणतरी आठवण करून नक्की देणार मका. आण मामा बांधतो. तू बांधतस? बांध बांध व्यवस्थित. हा अरे वा शिनू, ह्या तुका बरा जमता. हा लग्नासाठी तयार झालंच तू. अरे आजवर एवढी लग्न बघितली तुम्ही गावात, मला असं वाटत मी स्वतःच्या लग्नाची तयारी पण स्वतःच करू शकतो. कर बाबा कर, पण स्वतःचा लग्न स्वतः ठरवू नको म्हणजे झाला. ह्या बाबतीत माझा शिनूवर विश्वास हा, तो काय दादाच्या शब्दाबाहेर जाणार नाही. होय रे जायचे बरोबर बांधलंय ना? होय होय होय, देऊन बांधला जावा दोघांनी. चल शिनू, तुका आता मेड कशी बांधायची ना ता शिकवते. इतर जातील पलीकडे पलीकडे असा ठेवायचा. आहे बघ जरा बरोबर मा. बरोबर बरोबर शिनू घट्ट बांधा. बांधलास? हो. आहे बघ कसा मस्त ना. जमला. चला झाला सगळं. झाला झालं. आले आले बंधू. आ दादा झाली का तयारी? ह्या काय करू पूजा करू. हो काय सुरू करते. आता मी गाणं घालते सगळ्या माझ्या मागून. होय महाराजा बोलायचा. बा देवा महाराजा. होय महाराजा. हे सर्वेश्वरा आमच्या या घरात आमच्या चेडवाचं लग्न कार्य असा ते निविघ्नपणे पार पडू दे रे महाराजा. होय महाराजा. तुझ्या सेवेत काय चुकला माकला असा तर पायाखाली घालून घे रे महाराजा. होय महाराजा. एकाचे 21 कर, पाचाचे 25 कर आणि हे कार्य सिद्धीच दे रे महाराजा. होय
मुहूर्त मेळ रवली गेली. आजपासून लगीन कार्याक सुरुवात झाली. लग्न तरी तयार राहा मस्तपैकी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दिव्या, हे बघ, मी आता जे काही केलं ते खरंच खूप गरजेचं होतं. का गरजेचं होतं? ते मी आता नाही सांगू शकत, पण तुला ते नंतर कळेल बरोबर. अरे चंदन, तुला कळत नाहीये, मी हे असं देवळात लग्न नाही करू शकत, हे चुकीचं आहे. अगं, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आपल्याला जर एकत्र राहायचं असेल तर तुला हे मंगळसूत्र घालावंच लागेल. चंदन, मी तुला परत परत तेच सांगतीये, मी हे लग्न करू शकत नाही. माझं लग्न ऑलरेडी ठरलंय. तू प्लीज प्लीज थांबव आता. हे ठीक आहे, ठीक आहे, ठीक. थँक्यू. तुला नाही करायचं ना लग्न? नाही. ओके, पण निदान हे मंगळसूत्र तरी घाल प्लीज. ते काय बोलतोयस तू? तुला वेळ लागलाय का? तू काहीही बडबडतोयस. मी जे बोलतीये ते तुला कळत नाहीये की तुझ्या डोक्यात शिरत नाहीये? माझ्या डोक्यात? ठीक आहे, म्हणून मी तुला सांगत होतो की सगळ्या गोष्टी मी तुला नंतर सांगेल, पण तुला सगळं अगोदरच ऐकून घ्यायचंय ना. ठीक आहे, ऐक मग. माझा काका राहतोय इथे, म्हणजे भारतात. आणि तुला तर माहिती आहे, माझे बाबा बाहेरगावी असतात. हा, मग हे मला माहिती आहे. तुम्हाला परत हेच का सांगतोय? माझ्या काकांना कोणी मूल बाळ नाही, त्यामुळे मी त्यांना मुलासारखा ना, म्हणून त्यांना त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची. आणि त्याकरता ते मुलगी शोधतायत. पण माझं प्रेम कोणावर आहे? कोणावर आहे? माझ्यावर. मग म्हणून मी त्यांना सांगितलं की आपलं लग्न झालंय. का? मला विचारून सांगितलंस? ही काही विचारण्याची गोष्ट आहे का दिव्या? तुझं प्रेम नाही आहे माझ्यावर? हा, मग प्रेम आहे म्हणून न विचारता काहीही करशील? नाही आहे दिव्या, प्लीज. मी काय म्हणतोय ते नीट समजून घे. तुला माहितीये की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, त्यामुळे आता प्लीज हे मंगळसूत्र घाल, म्हणजे मी माझ्या काकांना तुला भेटवायला घेऊन जाऊ शकेल. सो दॅट त्यांचा या सगळ्यावर विश्वास बसावा. हे तुझं चांगलंय, तू फक्त स्वतःचा विचार करतोस. जेव्हा माझ्या घरी हे सगळं कळेल तेव्हा काय होईल ह्याचा विचार केलायस तू? माझ्या घरातून बाहेर पडणं पण मुश्किल होईल. दिव्या, तुला समजत कशा नाही येत गोष्टी? काकांचा जर या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसला तर त्यांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल. विचार कर ना थोडा. आणि मी कुठे म्हणतोय की हे मंगळसूत्र तू घरात घालून बस किंवा बाहेर घेऊन फिर. तुला फक्त काकांसमोर नाटक करायचंय, दॅट्स इट. म्हणजे फक्त नाटक करायचंय? दिव्या, मी तुला केव्हाचा तेच समजवतोय. एकदा काकांना आपल्या या नाटकावर विश्वास बसला की त्यांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल. विचार कर, आपलाच फायदा आहे त्याच्यात. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय चौगुले? अरे ये शिवा, ये पोरी, ये शिवा. ए पुरी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा. सॉरी, माझ जरा ऐकून घ्याल का? मी काही घेतलं नाही तुमच्या घरातलं. ती मिशी काढ, बरं मिशी काढते. पुरीच्या तोंडावर मिशी बरी वाटत नाही ना.
अशी एकदा मिशी म्हणजे कशी अशी पाहिजे एकदम जबराट एकदम अरे वाव काय माज होता ना आली तो काय माज होता आणि आता एकदम दोस ते बाकी जे सोबती आहेत बर आपल्याकडे ते इन्स्पेक्टर साहेब ते हवालदार 12% आज कोणती इन्कम टॅक्स ऑफिसर ते अप्पर डिप्पर सगळे आहेत व्यवस्थित पकडलेले आहेत काय शिवा हा बघले का हाऊस अरे हा तू हिशोबासाठी आली होती ना आपण डायरेक्ट मध्ये लाट घालू हिशोब करू पण खरं सांग का आता तुझाच हिशोब करायची वेळ आलेली आहे ना अरे बापरे मारतो काय मला हा बाया बिया वर करते मारतेस काय हाय अजून मग ये तुझ्या तर आता येडाय का रे पोरगी आहे ना ती पोरगा असं मारत असत हळू मारत हळू Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री अक्षरा तिनं असं केलं नाही उलट ती मुद्दाम इथे राहिली माझ्यावरती सूड उगवत राहिली ती माझ्या मुलाला आपल्या ताब्यात घेतलं अधीन करून ठेवलं त्याला माझ्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरते ती हे प्रेम नाही अक्षरा हा स्वार्थीपणा आहे हा क्रूरपणा आहे हे हा धूर्तपणा आहे वा वा चारू हा सूर्यवंशी वा ज्या पोरावर आम्ही जीवापाड प्रेम केलं ज्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र एक केली त्याला आमच्या हातातलं शस्त्र म्हणताय तुम्ही अहो तुमचा मोडलेला संसार सावरण्यासाठी आम्ही तुमच्याकडनं होत असलेले अपमान सहन करत राहिलो तुम्ही आमचा कधीही स्वीकार केला नाहीत सतत सतत आमचा तिरस्कार केलात पण तरी बी आम्ही चिवटपणं इथं थांबलो एकाच आशेवर कधीतरी ह्यो माणूस आम्हाला स्वीकारल यात तुम्हाला आमचं प्रेम दिसलं नाही का हो आमचा धूर्तपणा आमचा क्रूरपणाच दिसला प्रेम काय असतं हे तुम्हाला कधी कळलेलंच नाही तुम्ही म्हणलात नव प्रेमात हे असतं प्रेमात ते असतं पण प्रेमात जसा त्याग असतोय तसा राग बी असतोच की हो जेवढं प्रेम जास्त तेवढा राग बी जास्त साध सरळ एक सुरी गाणं नाही हो प्रेम म्हणजे पण जाऊ द्या आजवर तुम्हाला कधी कळलं नाही या पुढं तरी प्रेम म्हणजे काय हे तुम्हाला कळलं अशी आम्ही अपेक्षा कशी ठेवू हे बघा तुम्ही हो मास्तरीन बाई थांबा थांबा तुम्हीलाही शिकलाय तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतंय आमच्यापेक्षा पण जास्त कळतंय हो तुम्हाला
पण जरा थंड घ्या. हे जे काही चाललंय का नाही ते आमच्या दोघातलं आहे. तुम्हाला मधी पडायची काही गरज नाही. त्या बायकांच्या समोर आमची बाजू घेतली तेवढी बस. इथं आमची बाजू घ्यायची काही गरज नाही. यो आमचा लढा आहे आणि त्यो आम्हीच लढणार. आणि ही जी काही रागाची मैफिल ह्यांनी सुरू केली का नाही ती आमच्याच भैरवी आमच्याच भैरवी आमच्याच भैरवी आमच्या. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, तुमच्याशी बोलता बोलता एक कोडं सुटलंय मला. कसलं कोडं? तुम्ही मॅडमशी नीट वागत नाही, त्याची अधिपती भरपाई करायला बघतात आणि त्या नादात ते इतकी भरपाई करतात की आता त्यांच्यासाठी मॅडम फक्त आई राहिलेल्या नाही आहेत. त्यांनी देवत्व बहाल केलंय त्यांना आणि एकदा देवत्व बहाल केल्यावर मग मॅडमच्या चुका दिसणं अशक्यच आहे. तुम्ही त्यांना झिडकारता ना म्हणून अधिपती त्यांच्याशी इतकं चांगलं वागतात. आणि अधिपती काही मूर्ख नाही आहेत, ते हुशार आहेत. शिकलेले नसले तरीही तुम्ही मॅडमशी असे वागता म्हणून अधिपती त्यांचं सुरक्षा कवच बनलेत. मॅडमना वाईट वाटू नये, त्यांना या घरात आपलंस वाटावं म्हणून ते मॅडमशी इतकं चांगलं वागतात. म्हणजे अधिपतींनी मॅडमच्या इतकं आहारी जाण्याचं कारण कदाचित तुम्ही आहात. कारण ही सगळी तुमच्या वाईट वागण्याची रिॲक्शन आहे. मॅडमच्या सगळ्या चुका अधिपतींनी पोटात घालण्याचं कारण जे मला इतके दिवस कळत नव्हतं ते आता अचानक कळलंय बाबा. ह्याला तुम्ही कारणीभूत आहात. बाबा ऐका माझं प्लीज. तुम्ही मॅडमसाठी नाही पण किमान तुमच्या मुलासाठी अधिपतींसाठी तरी त्यांच्याशी चांगलं वागा. त्यांना मान द्या. एक स्त्री म्हणून त्यांना रिस्पेक्ट द्या. आणि तुमच्यामध्ये काहीही घडलेलं असू दे पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघा. आणि प्लीज हे अधिपतींनाही जाणवू देत बाबा. मग तुम्ही बघा, कदाचित भुवनेश्वरी मॅडम पण बदलतील आणि अधिपतींचं आणि तुमचं नातंही सुधारेल. अधिपती पण तुमच्याशी नॉर्मल वागतील. तुमच्या नात्याचं जे चाक इतकी वर्ष असं रुतून बसलंय ना ते अचानक फिरायला लागेल. आपण हे करून बघू बाबा. कदाचित ह्यामुळे घरातलं वातावरण बदलेल. खरंच बाबा प्लीज तुम्ही माझा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. हा म्हणजे तू म्हणतेस तर हे करून बघायला हरकत नाही अक्षरा, पण यानंतर सुद्धा जे आपल्याला अपेक्षित आहे तेच होईल याची काय शाश्वती? पण ते होणारच नाही असं तरी कशावरून म्हणताय तुम्ही? एक संधी देऊन बघू ना प्लीज बाबा. मी म्हणते म्हणून तरी करा. ठीक आहे, मी प्रयत्न करेन अक्षरा. अगदी मनापासून कराल ना? करेन, मनापासून प्रयत्न करेन मी. बाकी कशाही पेक्षा तुझ्या प्रामाणिक भावनेवर, तुझ्या इच्छाशक्तीवर माझा विश्वास आहे म्हणून प्रयत्न करेन. प्रॉमिस. अक्षरा, याच्या बदल्यात मी काही मागतोय असं नाहीये, पण एक प्रॉमिस तू करशील? बोला ना. अधिपतीचं रखडलेलं शिक्षण ते तू पूर्ण करशील. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज.
Z5 सोबत तेही एकदम फ्री. अक्षरा तिनं असं केलं नाही, उलट ती मुद्दाम इथे राहिली, माझ्यावरती सूड उगवत राहिली ती. माझ्या मुलाला आपल्या ताब्यात घेतलं, अधीन करून ठेवलं, त्याला माझ्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरते ती. हे प्रेम नाही अक्षरा, हा स्वार्थीपणा आहे, हा क्रूरपणा आहे, हे हा धूर्तपणा आहे. वा वा चारू, हा सूर्यवंशी वा. ज्या पोरावर आम्ही जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र एक केली, त्याला आमच्या हातातलं शस्त्र म्हणताय तुम्ही? अहो, तुमचा मोडलेला संसार सावरण्यासाठी आम्ही तुमच्याकडनं होत असलेले अपमान सहन करत राहिलो. तुम्ही आमचा कधीही स्वीकार केला नाहीत. सतत सतत आमचा तिरस्कार केलात. पण तरी बी आम्ही चिवटपणं इथं थांबलो. एकाच आशेवर, कधीतरी ह्यो माणूस आम्हाला स्वीकारल. यात तुम्हाला आमचं प्रेम दिसलं नाही का हो? आमचा धूर्तपणा, आमचा क्रूरपणाच दिसला. प्रेम काय असतं हे तुम्हाला कधी कळलेलंच नाही. तुम्ही म्हणलात नव, प्रेमात हे असतं, प्रेमात ते असतं, पण प्रेमात जसा त्याग असतोय तसा राग बी असतोच की हो. जेवढं प्रेम जास्त तेवढा राग बी जास्त. साध सरळ एक सुरी गाणं नाही हो प्रेम म्हणजे. पण जाऊ द्या, आजवर तुम्हाला कधी कळलं नाही, या पुढं तरी प्रेम म्हणजे काय हे तुम्हाला कळलं अशी आम्ही अपेक्षा कशी ठेवू? हे बघा तुम्ही. ओ मास्तरीन बाई, थांबा थांबा, तुम्ही लई शिकलाय. तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतंय, आमच्यापेक्षा पण जास्त कळतंय हो तुम्हाला. पण जरा थंड घ्या, हे जे काही चाललंय का नाही ते आमच्या दोघातलं आहे. तुम्हाला मधी पडायची काही गरज नाही, त्या बायकांच्या समोर आमची बाजू घेतली तेवढी बस. इथं आमची बाजू घ्यायची काही गरज नाही. यो आमचा लढा आहे आणि त्यो आम्हीच लढणार. आणि ही जी काही रागाची मैफिल ह्यांनी सुरू केली का नाही, ती आमच्याच भैरवी आमच्याच भैरवी आमच्या भैरवी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, तुमच्याशी बोलता बोलता एक कोडं सुटलंय मला. कसलं कोडं? तुम्ही मॅडमशी नीट वागत नाही, त्याची अधिपती भरपाई करायला बघतात आणि त्या नादात ते इतकी भरपाई करतात की आता त्यांच्यासाठी मॅडम फक्त आई राहिलेल्या नाही आहेत, त्यांनी देवत्व बहाल केलंय त्यांना. आणि एकदा देवत्व बहाल केल्यावर मग मॅडमच्या चुका दिसणं अशक्यच आहे. तुम्ही त्यांना झिडकारताना म्हणून अधिपती त्यांच्याशी इतकं चांगलं वागतात. आणि अधिपती काही मूर्ख नाही आहेत, ते हुशार आहेत, शिकलेले नसले तरीही. तुम्ही मॅडमशी असे वागता म्हणून अधिपती त्यांचं सुरक्षा कवच बनलेत. मॅडमना वाईट वाटू नये, त्यांना या घरात आपलंस वाटावं म्हणून ते मॅडमशी इतकं चांगलं वागतात. म्हणजे अधिपतींनी मॅडमच्या इतकं आहारी जाण्याचं कारण कदाचित तुम्ही आहात, कारण ही सगळी तुमच्या वाईट वागण्याची रिॲक्शन आहे. मॅडमच्या सगळ्या चुका अधिपतींनी पोटात घालण्याचं कारण जे मला इतके दिवस कळत नव्हतं ते आता अचानक कळलंय बाबा.
ह्याला तुम्ही कारणीभूत आहात. बाबा ऐका माझं प्लीज, तुम्ही मॅडमसाठी नाही पण किमान तुमच्या मुलासाठी, अधिपतींसाठी तरी त्यांच्याशी चांगलं वागा. त्यांना मान द्या, एक एक स्त्री म्हणून त्यांना रिस्पेक्ट द्या. आणि तुमच्यामध्ये काहीही घडलेलं असू दे पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघा. आणि प्लीज हे अधिपतींनाही जाणवू देत बाबा. मग तुम्ही बघा, कदाचित भुवनेश्वरी मॅडम पण बदलतील आणि अधिपतींचं आणि तुमचं नातंही सुधारेल. अधिपती पण तुमच्याशी नॉर्मल वागतील. तुमच्या नात्याचं जे जात इतकी वर्ष असं रुतून बसलंय ना, ते अचानक फिरायला लागेल. आपण हे करून बघू बाबा, कदाचित ह्यामुळे घरातलं वातावरण बदलेल. खरंच बाबा प्लीज तुम्ही माझा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. हा म्हणजे तू म्हणतेस तर हे करून बघायला हरकत नाही अक्षरा, पण यानंतर सुद्धा जे आपल्याला अपेक्षित आहे तेच होईल याची काय शाश्वती? पण ते होणारच नाही असं तरी कशावरून म्हणताय तुम्ही? एक संधी देऊन बघू ना प्लीज बाबा. मी म्हणते म्हणून तरी करा. ठीक आहे, मी प्रयत्न करेन अक्षरा. अगदी मनापासून कराल ना? करेन, मनापासून प्रयत्न करेन मी. बाकी कशाही पेक्षा तुझ्या प्रामाणिक भावनेवर, तुझ्या इच्छाशक्तीवर माझा विश्वास आहे म्हणून प्रयत्न करेन. प्रॉमिस अक्षरा. याच्या बदल्यात मी काही मागतोय असं नाहीये, पण एक प्रॉमिस तू करशील? बोला ना. अधिपतीचं रखडलेलं शिक्षण ते तू पूर्ण करशील. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.